आदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। माजी कृषी मंत्री स्वर्गवासी डॉक्टर गणपतराव देशमुख यांचा स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळा खासदार शरदचंद्र पवार व उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज व डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे संपन्न होणार असल्याची माहिती सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था संचालक डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी दिली। स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळा अनुषंगाने काल गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सांगोला येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। पत्रकार परिषदेप्रसंगी श्री पोपटराव देशमुख, प्राचार्य विठ्ठलराव शिंदे, प्राचार्य अशोकराव शिंदे, प्राचार्य दीपक खटकाळे, अवधूत कुमठेकर, प्राचार्य डॉक्टर सिकंदर मुल्लाणी, प्राचार्य हेमंत आदलिंगे, प्राचार्य हनुमंत कोळवले, प्राचार्य बाळकृष्ण कोकरे, मिलिंद पवार, उल्हास धायगुडे, प्रशांत वलेकर उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार भूषवणार आहेत। उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। यावेळी केंद्रीय मंत्री आमदार रामदास आठवले, माजी गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे, शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री जयंतराव पाटील, श्री रामराजे निंबाळकर, श्री विजयसिंह मोहिते पाटील, श्री बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय दत्तात्रय भरणेमामा, श्री महादेव जानकर, राम शिंदे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शहाजीबाबू पाटील, मान्य दीपक आबा साळुंखे पाटील, मान्य बबनदादा शिंदे, आदरणीय सुभाष देशमुख, आदरणीय विजयकुमार देशमुख, आदरणीय प्रणिती शिंदे, अनिल बाबर, संजय मामा शिंदे, समाधान आवताडे, यशवंत माने, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पळळकर, सचिन कल्याण शेट्टी, राम सातपुते, राजेंद्र राऊत, लक्ष्मणराव ढोबळे, नरसय्या आळम मास्तर, मान्य राजेंद्र अण्णा देशमुख, मान्य राजन पाटील, मान्य दिलीप सोपल, प्रशांत परिचारक, दिलीप माने, वैभवकाका नायकवडी, शिवाजीराव काळुंगे, बाबूराव गुरव, श्री पंडित शेठ पाटील, श्री कल्याण काळे, श्री संभाजीराव शिंदे, श्री झपटेसर, श्री पी सी झपकेसर, ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे, रोहितदादा पाटील, श्री भगीरथ भालके, श्री अभिजित पाटील, ॲडव्होकेट धवलसिंह मोहिते पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात येणारा स्वर्गवासी भाई गणपतराव देशमुख यांचा पुतळा 8.5 फुटाचा असून महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात येणारा स्वर्गवासी भाई गणपतराव देशमुख यांचा पुतळा 8.5 फुटाचा असून ब्रांझ धातूपासून बनवण्यात आलाय। पुतळ्याचे आयुष्य साधारण 200 वर्ष असून पुतळ्याचे वजन 600 किलोच्या आसपास आहे। पुतळा बनवण्यासाठी 8 महिने लागतात, परंतु स्वर्गवासी भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेमुळे त्यांचा पुतळा आकर्षक बनवण्यासाठी 1 वर्ष लागले। पुतळा खूप आकर्षक तयार करण्यात आला असून मिरज येथे तयार करण्यात आला, तरी स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। नमस्कार, मी डॉक्टर अनिकेत देशमुख 13 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2:30 आबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आणि आबासाहेबांचं आपण या महाविद्यालयाला नाव दिलेलं आहे विज्ञान महाविद्यालयाचं नामांतर करून डॉक्टर स्वर्गीय गणपतराव देशमुख महाविद्यालय या नामांतराचा सोहळा, या दोन्ही कार्यक्रमाचा सोहळा 13 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2:30 सांगोला येथे या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आपण घेत आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित अध्यक्ष म्हणून माननीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब आणि ज्यांच्या शुभहस्ते होणार आहेत असे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर या जिल्ह्यातील सर्व आजीमाजी आमदार, विधान परिषदेचे, विधानसभेचे, तसेच आजीमाजी खासदार ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर सर्व पक्षीय हा कार्यक्रम असल्यानं आबासाहेबांवर प्रेम करणारे सर्वच या तालुक्यातील, या जिल्ह्यातील, महाराष्ट्रातून बरेच लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळं येणाऱ्या 13 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2:30 हा कार्यक्रम इथे होणार आहे, तर माझी विनंती आहे की सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी या संस्थेचा संचालक या नात्याने तुम्हा सर्वांना विनंती करू। शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं। सर्व संचालक मंडळाच्या वतीनं सांगोला शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ
यांच्या वतीनं मी तुम्हा सर्वांना निमंत्रित करतो की या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा. मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखठोक बातम्या आणि बरंच काही.